तर बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. फडणवीसांनी लक्षात ठेवावं, सगळा हिशोब होणार असं जरांगेंनी म्हटलंय. मराठा रस्त्यावर आला तर फडणवीसांना जमिनीवर पाय ठेवता येणार नाही असा इशारा सुद्धा. तर मनोज जरांगे पाटील हे घोंगडी बैठकीसाठी बीडमध्ये आले होते. भाषण संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची भेट घेतली. या भेटीची विशेषतः आहेत, यावेळी बाबा सिद्दीकी यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जरांगे पाटलांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.